नमस्कार, आज आपण बनवणार आहोत हरतालिका उपवास स्पेशल केळीचे शिकरण म्हणजेच केळवण रेसिपी। त्यासाठी सर्वात आधी आपण अर्धा लिटर फुल क्रीम दूध तापत ठेवू। केळवणासाठी नेहमी साई सकटच दूध घ्यावे, साय काढलेले दूध घेऊ नये। आता आपण दूध तापवून घेऊ। दूध पूर्ण तापलेले आहे। दूध पूर्ण तापल्यानंतर गॅस बंद करू। आता दुधात 5 टेबलस्पून साखर व 1/2 चमचा वेलची पूड टाकून नीट मिक्स करू। इथे आपण अर्धा लिटर दुधाला 5 टेबलस्पून साखर वापरली आहे। दूध गरम असताना दुधात साखर नीट पघळून घ्यावी। दूध पूर्ण गार झाल्यावरच केळी सोलायला घ्याव्यात। आता आपण केळी सोलून घेऊ। जर तुम्हाला उपवासाच्या ओल्या नारळाच्या खिरीची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा। जर इन्स्टंट उपवासाचे वेफर्स बनवायचे असतील तर त्याचीही लिंक खाली दिली आहे। इथे आपण 6 केळी घेतलेल्या आहेत। केळीचे दोन्ही कडील काळे भाग काढून सुरीने चकत्या करून घेऊ। आता दूध पूर्ण गार झालेले आहे, त्यात केळी टाकून नीट मिक्स करू। या दुधात आपण वरून सायही घालू शकतो, म्हणजे शिकरणाची चव अजूनच वाढते। हे शिकरण आपण उपवास नसताना चपाती किंवा पुरी बरोबरही खाऊ शकतो। चपाती बरोबर खाताना केळी थोडी स्मॅश करून घ्यावी। हरतालिकेच्या उपवासाला बऱ्याच गृहिणी दूध व फळं खाऊनच राहतात। त्यांच्यासाठी व सर्वांसाठी हा उपवासाचा चांगला पदार्थ आहे। आपले सुमधुर असे केळवण सर्व करण्यासाठी तयार आहे। हे तुम्ही या हरतालिकेला नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा। ही रेसिपी करून बघा, तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।